बी ए तृतीय वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या ताशिकेमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचा सहाव्या सेमिस्टरचा दहावा पेपर हो। आधुनिक राजकीय विश्लेषण या पेपरबद्दल माहिती पाहत आहोत त्यातील आधुनिक राजकीय विश्लेषण पारंपरिक राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्राचे विश्लेषण हे पाहत असताना आपण पारंपरिक राज्यशास्त्र कोणत्या कोणत्या बाबीवर भर देत होतं या मुद्द्याचा आपण आढावा घेत होतो दुसरा मुद्दा आहे मित्रांनो मूल्यांना महत्त्व पहिला मुद्दा होता तात्विकतेला प्राधान्य व कल्पनावादी विश्लेषण तर दुसरा मुद्दा आहे मूल्यांना महत्त्व पारंपरिक राजकीय विश्लेषणात मूल्य सापेक्षता मोठ्या प्रमाणात होती राजकीय विचारवंत मूल्याधारित विश्लेषणालाच महत्त्व देत असत आचारशास्त्र व तत्त्वज्ञान यांचा मिलाफ करूनच मांडणी केली जात असे त्यामुळे या मांडणीच्या शिरोभागी एखादे मूल्य निश्चित स्वरूपात असायचेच वस्तुनिश्चितीशी कसलेच तादम्य न ठेवता मूल्यदिष्ठीत विश्लेषण करायला पारंपरिक राज्यशास्त्रात महत्त्व होते म्हणून पारंपरिक राजकीय विश्लेषण स्वातंत्र्य समता न्याय नितिकेंद्री राजकारण देशनिष्ठा या भोवती फिरताना दिसते यामुळे पारंपरिक राजकीय विश्लेषणाचे स्वरूप आदर्शवादी बनले याचे समर्थन करताना दवाईट वाल्डो म्हणतात की मनुष्य समाजशील प्राणी असल्यामुळे सार्वजनिक जीवनात तो मूल्यनिरपेक्ष राहू शकत नाही त्यामुळे राज्यशास्त्रालाही मूल्य व आदर्शांना महत्त्व देऊनच अभ्यास करावा लागेल तर तिसरा मुद्दा आहे ऐतिहासिक दृष्टिकोनाचा स्वीकार पारंपरिक राजकीय विश्लेषण ऐतिहासिक दृष्टिकोनाचा स्वीकार करते इतिहास ही राज्यशास्त्राची प्रयोगशाळा आहे असे पारंपरिक राज्यशास्त्रज्ञ मानत असत राजकीय संस्था आदर्श राजकीय समस्या यांचे मूळ इतिहासाच्या पानातून शोधले जात असे आजच्या प्रत्येक राजकीय घट गटि... गटितामागे एक इतिहास असतोच असे कृत्य मांडून त्या इतिहासाचा मागोवा घेतला जायचा व त्या आधारे समकाळातील घटनांचे अनवर्थ लावून राजकीय विश्लेषण केले जात असे हॉब्स लॉक रुसो यांनी निसर्ग अवस्थांची केलेली मांडणी मासची अवस्था याच दृष्टिकोनाचा तर परिणाम आहे इतिहासाचे उत्खनन हाच पारंपरिक राजकीय विश्लेषणाचा मूलाधार आहे मित्रांनो चौथा मुद्दा वर्णनात्मक पारंपरिक राजशास्त्र वर्णनात्मकला महत्त्व देत होते पारंपरिक राजकीय विश्लेषकांचे मत होते की राजकीय संस्थांचे वर्णन हेच तिच्या व्यवस्थेसाठी पुरेसे आहे म्हणून शासन वर्णन करण्यावरच पारंपरिक राजकीय विश्लेषणात भर दिला गेला शासनपद्धती शासनपद्धतीमधील साम्य व भेद याचे वर्णनात्मक विश्लेषण तर सर्रास केले गेले हे वर्णन करताना कसलाच वस्तुनिष्ठ आधार नसे म्हणून तर प्राचीन काळी लोकशाहीला वे वाईट शासनकारभार म्हणून विश्लेषित केले गेले चिकित्सकपणे वर्णन न करता ते मोघम करण्याला प्राधान्य दिले जात असे पुढचा मुद्दा आहे मित्रांनो वैधानिक व संस्थागत विश्लेषण कायदा राज्यघटना न्यायालयीन निर्णय आंतरराष्ट्रीय कायदा न्यायपद्धती या अनुषंगाने विश्लेषण करण्यासही पारंपरिक राजकीय विश्लेषणात महत्त्व होते या आधारेच डायशी मनरो जॉन ऑस्टिन ऑग या विचारवंतांनी विश्लेषण केले तर अरिस्टॉटल लिकॉक मॅरियर हे संस्थात्मक विश्लेषण करताना दिसतात अशा प्रकारे विश्लेषण हे औचा औपचारिक स्वरूपाचेच असते मित्रांनो निगमन पद्धतीचा अवलंब पुढचा मुद्दा आहे निगमन पद्धतीचा अवलंब एखादे कृत्य मांडून त्या आधारे जेव्हा विश्लेषण केले जाते तेव्हा त्याला निगमन पद्धतीने अध्ययन किंवा विश्लेषण म्हणतात या प्रकारे केलेले विश्लेषण व्यक्ती परत्वे भिन्न असतेच या संदर्भात सामाजिक करार सिद्धांताचे उदाहरण घेता येईल हॉग्ज लॉक रुसो हे तिघेही एकाच ग्रहित कृत्याचा आधार घेऊन विश्लेषण करतात मात्र तिघांचे निष्कर्ष व परिणाम वेगवेगळे दिसतात वस्तुस्थितीला नकार देणारी ही पद्धती पारंपरिक राजकीय विश्लेषणात मोठ्या प्रमाणात वापरली गेली अशा प्रकारे पारंपरिक राजकीय विश्लेषणाचे विषद स्वरूप आपला विषद करता येते मग कोणत्या कोणत्या विचार भर दिला जात होता वर्णनात्मक पद्धतीवर वैधानिक व संस्थागत प विश्लेषण निगमन पद्धतीचा अवलंब ऐतिहासिक दृष्टिकोनाचा स्वीकार मूल्यांना महत्त्व तर कल्पनावादी किंवा तात्विकतेला प्राधान्य या भोवती पारंपरिक राज्यशास्त्र अभ्यास करत होते मित्रांनो आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या उदयाची कारणे याचा जर आपण आढावा घेतला तर दुसऱ्या महायुद्धानंतर आधुनिक राजकीय विश्लेषणाला प्रारंभ झाला मित्रांनो डेव्हिड इस्टन रॉबर्ट ढाल कॅटलिन मिहान हेरोड लॉसवेल आलमंड यांच्या वैचारिक आंदोलनाचा हा प्रमुख परिणाम होता की आधुनिक राजकीय विश्लेषण उदयाला पावले म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आधुनिक राजकीय विश्लेषण सुरू होण्याचे किंवा उद्याला येण्याची कारणे डेव्हिड इस्टन रॉबर्ट डहाल कॅटलिन निहान हेरॉड लॉसवेल आल्मंड यांच्या वैचारिक आंदोलनाचा परिणाम होता जो की आधुनिक राजकीय विश्लेषणाचा प्रारंभ होण्यासाठी आधुनिक राजकीय विश्लेषणाचा उदय होण्यासाठी अमेरिकेतील प्रमुख दोन संस्थांचे विशेष योगदान राहिले आहे त्यामध्ये अमेरिकन पोलिटिकल सायन्स असोसिएन असोसिएशन व सोशियल सायन्स रिसर्च असोसिएशन या दोन्ही संस्थांनी राजकीय विश्लेषणाला आधुनिकतेची झालर दिली आधुनिक राजकीय विश्लेषणाचा उदय किंवा उगम होण्यासाठी कारणे कारणीभूत आहेत कोणते अनेक कारणे कारणीभूत आहेत याचे अवलोकन किंवा त्याचा आढावा आपणास पुढीलप्रमाणे घेता येईल पहिलं कारण आहे पारंपरिक राजकीय विश्लेषणाबद्दल असंतोष विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक संदर्भ बदलू लागले दोन महायुद्धे शीतयुद्धाला प्रारंभ नव्याने स्वतंत्र होणारी राष्ट्रे नव्या राजकीय व्यवस्थांचे प्रयोग अनुयुगाची सुरुवात शस्त्रास्त्र स्पर्धा राजकीय सामाजिकरणाचा वाढता वेग राजकीय सहभागाचे नवे नवे प्रयोग या सर्व पार्श्वभूमीवर पारंपरिक राजकीय विश्लेषण तोकडे पडू लागले किंवा अपुरे पडू लागले विश्लेषण अभ्यासाच्या पद्धती यांच्या मर्यादा उघड झाल्या त्यामुळे पारंपरिक राजकीय विश्लेषणाबद्दल असंतोष व्यक्त केला जाऊ लागला असंतोषातूनच आधुनिक राजकीय विश्लेषणाचा उदय झाला प्रचलित समस्याचे वस्तुनिष्ठ व काटेकोर विश्लेषण करता यावे म्हणून आधुनिक दृष्टिकोनाद्वारे विश्लेषण करण्यास महत्त्व दिले गेले बघा विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक संदर्भ बदलू लागले मग कोणते कोणते दोन महायुद्धे झाली पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध त्यानंतर शीतयुद्धाला प्रारंभ झाला नव्याने स्वतंत्र होणाऱ्या राष्ट्राची संख्या वाढू लागली नव्या राजकीय व्यवस्थेचे प्रयोग अस्तित्वात येऊ लागले अनुयुगाची सुरुवात झाली शस्त्रास्त्र स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली राजकीय सामाजिकरणाचा वाढता वेग झाला राजकीय सहभागाचे नवे नवे प्रयोग या सर्व पार्श्वभूमीवर पारंपरिक राजकीय विश्लेषण अपुरे पडू लागले या विश्लेषणाच्या अभ्यासकाच्या पद्धती म यांच्या मर्यादा उघड झाल्या त्यामुळे पारंपरिक राजकीय विश्लेषणाबद्दल असंतोष वाढू लागला आणि या असंतोषातूनच आधुनिक राजकीय विश्लेषणाचा उदय झाला विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया वेळेअभावी मी बाकीचा मुद्दा पुढल्या तासामध्ये क्लिअर करणार आहे तेव्हा धन्यवाद